फक्त मराठी यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा आणि आमचे लेटेस्ट व्हिडिओज पाहण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा. लेटेस्ट अपडेट्ससाठी आमचा इंस्टाग्राम, ट्विटर आणि फेसबुक हँडल्सना फॉलो करा. बघ ना, मी तुझ्यासाठी गजरा बनवत होते. माझ्या हाताला सूट टोचली. बघ ना किती रक्त येते. कोणी सांगितलं होतं नसते उद्योग करायला? कर, काय करायचं ते. ज्याची अपेक्षा नव्हती ते झालं. म्हणजे तुला जे अपेक्षित नव्हतं ते घडलं, राईट? ज्याची भीती वाटत होती ते घडलं. तू नेताला सगळं सांगितल्यानंतर? नाही सांगितलं. मग कोणी सांगितलं? जानवीचा मोठा भाऊ जगन्नाथ, त्यानं सगळं सांगितलं तिला. माय गॉड. मग नेताची काय रिॲक्शन होती त्यावर? भयंकर चिडली. आता काय करेल काय भरोसा नाही. खरंच खूप मोठा पेच प्रसंग निर्माण झालाय. नुसता पेच प्रसंग नाही निनाद, आमच्या तिघांच्याही आयुष्याचा प्रश्न आहे हा. ते मी समजू शकतो. ठीक आहे, आता तू एक काम करायचंस. तू पूर्णपणे शांत राहायचंस. हे बघ, तिला जसं वागायचं आहे ना तसं वागू दे. तू तिला विरोध करू नकोस किंवा प्रोत्साहनही देऊ नकोस. पण जर नीता मला सोडून गेली तर? हे बघ, तिला फक्त एकदा विचार कर एवढंच म्हण. आणि त्यातूनही ती जर का जाणार असेल तर जाऊ दे. अरे बोलतोस काय तू? अरे मी योग्य तेच सांगतोय किरण. हे बघ, नीताची मानसिकता माझ्या पूर्ण परिचयाची आहे. आणि समजा नीताने सांगितलं की गौरीला पुन्हा गावाला ये सोडून तर? तेव्हाही ठीक आहे एवढंच म्हण. हे बघ, फक्त मध्ये बराच काळ जाईल असं पाहायचं. तुला सोपं आहे रे बोलायला, करणं खूप कठीण आहे मला. किरण, आपण जी चूक केली आहे ना ती निस्तरायची म्हणजे थोडासा त्रास होणारच ना. हां, पण हे बघ, तू शांत राहा, मन खंबीर कर. कठीण आहे रे खूप. पण तरीही मी प्रयत्न करेन नक्की.